महिला विश्वचषकामध्ये भारतीय टीमनं खूप उत्तम कामगिरी बजावली. विश्वचषकाचं उपविजेतेपद भारतीय संघाला मिळालं आणि आपल्या राज्यातल्याही काही खेळाडूंचा या टीममध्ये सहभाग आहे आणि याच खेळाडूंचा यथोचित गौरव आज राज्य सरकारनं सुद्धा केलेला आहे. महिला संघाच्या कामगिरीचं कौतुक करत विधानसभेत अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. विश्वचषकात दमदार कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या पूनम राऊत, मोना मेश्राम आणि स्मृती मानधना यावेळी विधानसभेतच उपस्थित होत्या. मुख्यमंत्र्यांनी या तिघींनाही प्रत्येकी 50 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय. तसंच भारतीय महिला क्रिकेट संघाच्या व्यवस्थापक तृप्ती भट्टाचार्य आणि फिजिओथेरपिस्ट रश्मी पवार यांचंही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं.